नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं अप्पी ही फ्रेश व्हायला रूममध्ये जाते त्यानंतर अप्पी फ्रेश होऊन बाहेर येते तिला कपडे चेंज करण्याकरिता कपाट उघडते तर ती अलमारी अस्तव्यस्त बघते तर ती ड्रॉवर ओपन करते तर तिला ड्रावरमध्ये डॉक्युमेंट दिसत नाही मग ती मनातल्या मनात हसते आणि बोलते मनी मावशी मला माहीत होतो तुम्ही जमिनीसाठी किती आहात तुम्ही कागदपत्र नक्की न्याल अप्पी मग सगळं घर बघते अजून काही नेलं का तर अजून काही नेलं नसते तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि बोलतो काय झालं अप्पी तर अप्पी घडलेला प्रकार सर्व सांगते तर अर्जुन बोलतो पण हे कोणी केलं तर अप्पी बोलते भुयाजी म्हणजेच मनी मावशी आपल्या घरात शिरली आहे तर अर्जुन बोलतो मनीची इतकी हिंमत ती माझ्या घरात शिरली तर अप्पी अर्जुनला शांत करते आणि सांगते जेव्हा आपण आजगावला गेलो होतो तेव्हा आईने मला सांगितलं होतं की मनी मावशी ही सरकारांना त्रास देते आहे आणि दर महिन्याला त्यांच्याकडून पैसे नेते आहे जर पैसे दिले नाही तर त्यांना ज्यायला टाकायची धमकी देते तर हे अर्जुन ऐकतो तर अर्जुन बोलतो मनी मावशी म आपल्या आयुष्यातून गेलीच नाही म्हणजे तर अप्पी त्याला बोलते ती त्या दिवशी बाबाने आपल्याला जमिनीची डॉक्युमेंट डॉक्युमेंट दिली होती ना तेव्हा ती तिने बघितली होती मग तिने एके दिवशी मी आंघोळीला गेली असताना तिने लॉकरच्या चाबीचे ठसे एका साबणीवर घेतले होते आणि चाबी तशीच ठेवून निघून गेली होती मग मी बा आंघोळीवरून बाहेर आली त्यानंतर मला चाबी तिथे ठेवलेली दिसली आणि चाबीवर साबण लागलेली होती मग मी किचनमध्ये गेली असताना मनी मावशी भांडे धुत होती तेव्हा तिथे ती साबण मला दिसली आणि ती साबण तीच होती जी साबणी जी चाबीवर साबण लागून होती तर माझा संशय पूर्ण ठरला आणि मला पूर्ण संशय आला तिच्यावर म्हणून मी ती कागदपत्र चेंज केली आणि त्या ठिकाणी दुसरी कागदपत्र ठेवली होती तर मनी मावशीला पण कळलं नसेल की ती कागदपत्रं कोणती आहे म्हणून अप्पीची चालाकी पाहून अर्जुन तिचा फॅन होतो आणि बोलतो तू अशीच कलेक्टर नाही झाली आहे तुझ्यासारखा विचार कोणीच करू शकत नाही असं बोलतो तर अप्पी बोलते आता मनी मावशीला जन्माची अदल घडविल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मी स्वतः मनी बनून तिला धडा शिकवेल त्यानंतर मनी वकिलाला ला फोन लावते आणि बोलते साहेब जे माझी जमीन दुसऱ्यांच्या नावावर होती ना ती कागदपत्रं मला सापडली आहे तुम्ही ही जमिनीची कागदपत्रं घ्या आणि लवकरात लवकर ही जमीन माझ्या नावावर करून द्या तर वकील बोलतो हो करून देतो पण अगोदर तुम्ही ती कागदपत्र मला दाखवा मग आपण ठरवू त्यानंतर इकडे अप्पी हॉलमध्ये येते तिने आज, आज सु ऑफिसला सुट्टी घेतली असते कारण मनी मावशीला ती मनी मावशीची तिला जिरवायची असते तर ती मोनाला बोलते मोना तू आज काही किचनमध्ये जाऊ नको तू बस येतेस माझ्याजवळ आज तुला काही काम नाही करायचं आहे तुला कामाला सुट्टी आहे हे ऐकून मोना विचार करते आज वनसरला काय झालं आहे इतकं चांगलं कसं काय वागताय तर मग मोना मस्त रील्स बनवायचा विचार करायला लागते तर अप्पी बोलते बुयाजीने काल किती छान स्वयंपाक केला होता ना आज पण मला त्यांच्या हातचा स्वयंपाक खायची इच्छा होत आहे तर अप्पी भुईयाजीला बोलते आजी आजचा स्वयंपाक तुम्हीच करा तर भुईयाजी हो बोलते पण तिला राग येत असतो कारण तिला काम करायचा त्रास येतो पण अप्पीचा हा डाव तिला माहीत नसतो अप्पी काय करणार हे तिला माहीत नसते अप्पीच्या मनात वेगळंच काही शिजत असते पण हे कप मणीला काही कळत नाही तर अप्पी घरातील सगळी कामं मावशी करून करून घ्यायची ठरवते आणि तिला जन्माची अद्दल घडवायची ठरवते तर आता आपल्याला हे पाहणं रंजक ठरणार आहे की अप्पी मनी मावशीची कशी जिरवणार आणि तिच्याकडून कसं काम करून घेणार आणि तिला या घरातून कसं हाकलून लावणार यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद